नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, हसत असाल आणि चेहऱ्यावर एक स्माईल दिवसभर ठेवत असाल. तर आज आहे शुक्रवार, माता लक्ष्मीचा वार. तर आज मी कालचा तुम्हाला व्हिडिओ खूप आवडला, लक्ष्मीचे उपाय दिलेले ते, तर त्याच्याबरोबरीचाच हा आहे कालचा व्हिडिओ. पहिले म्हणजे आम्हाला नेटचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळं माझा व्हिडिओ जात नव्हता 4 वाजता, म्हणून मग मी तो छोटासा व्हिडिओ तुम्ही वाट बघत असाल म्हणून 4 वाजता पाठवला, आणि राहिलेला व्हिडिओ मी 8-9 वाजता पाठवला होता. कारण आमच्या गावात अजून वायफाय नाही आहे, हे असं छोटा तो आणलेला आहे पण त्याचा काही एक उपयोग नाही आहे. कारण माझा 10 मिनटाचा व्हिडिओ जायला गावातनं मला 1 तास लागतो, म्हणजे माझा असाच वेळ फालतू खूप जातो आहे की तो व्हिडिओ घालवण्यासाठी. म्हणून मग मी काल तसं केलं होतं की नंतर बाहेर गेले आणि बाहेरनं तो सगळाच व्हिडिओ तुम्हाला दिला तो. तर काही कुणाला 2 वेळा असं बघावं लागलं असेल, काही त्रास झाला असेल, तर त्याबद्दल माफ करा. पण अजून एक 8-10 दिवसांनी मी आता दिलेलं आहे की 8-10 दिवस तरी आमच्या गावात लागणार आहेत अजून वायफाय यायला. त्याच्यामुळं जर वायफाय आलं तर मग मी तुम्हाला अगदी टायमिंग देईल, त्या टायमिंगमध्ये तुम्हाला व्हिडिओ पाठवत जाईल. तोवर मला माफ करा, समजावून घ्या. बरं, माझ्या यूट्यूब फॅमिलीमध्ये जे नवीन मेंबर आलेले आहेत त्यांचे खूप खूप स्वागत आणि खूप खूप धन्यवाद. माझे जुने आहेत त्यांचेही खूप खूप धन्यवाद. जे मला लाईक करतात त्यांचे खूप धन्यवाद. जे मला छान छान कमेंट्स करतात आणि माझा हुरूप वाढवत आहे तुम्ही लोक, की एवढ्या छान कमेंट्स करून की ताई असं ताई तसं, म्हणून की मला खूप आवडतं आहे ते. आणि त्याच्यामुळं मला अजून अभ्यास करावा वाटतो आहे, अजून तुमच्यासाठी नवनवीन विषय घेऊन यावे वाटत आहेत. त्या छान छान कमेंट करणाऱ्यांचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही पण एक चांगलंच काम करत आहात, कारण तुमच्या कमेंटपासून मी आनंदी होत आहे. जर मला बघून तुम्ही आनंदी होत असाल तर तुम्हाला तुमच्या कमेंट वाचून मी आनंदी होत आहे, म्हणून त्यांचे पण खूप खूप धन्यवाद. आणि जे मला वाईट कमेंट करत आहेत, डिसलाईक करत आहेत, त्यांचे पण खूप धन्यवाद. कारण तुम्ही येऊन जर माझा व्हिडिओ बघताय तर त्याचा फायदा मलाच होणार आहे. त्यामुळे तुम्ही काय लिहिताय काय नाही याच्याशी मला काही घेणं नाही आता, कारण माझ्या फॅमिलीनं मला सांगितलं आहे, यूट्यूब फॅमिलीनं, की ताई तू लक्ष देऊ नको. त्यामुळे मी लक्ष देत नाही. तुम्ही येऊन मला वाटेल तसं बोलताय त्यासाठीही तुमचे खूप खूप धन्यवाद. कारण निंदकाचं घर असावं शेजारी, आणि असं कुणीतरी मला पाहिजेच शेजारी, त्याशिवाय तर माझं चांगलं होणार नाही. त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलवर या, भरपूर वाईट वाईट कमेंट करा आणि खूप आनंदी राहा. माझं काही एक म्हणणं नाही, जे कोणी असेल ना त्यांनी भरपूर आज पण करा, मी दिवसभर तुम्हाला उत्तर द्यायला तयार आहे. आजचा व्हिडिओ घेऊया आता, की तुम्हाला उपाय तर मी सांगितले तरीसुद्धा तुम्ही काही चुकत आहात का, किंवा तुम्हाला काही देव संकेत देतो आहे ते तुमच्या लक्षात येत नाहीत का, या विषयावर आज आपण बोलणार आहे. की एक 8-9 संकेत असे आहेत की ते तुम्हाला देव सांगत असतो की तुमची परिस्थिती सुधारणार आहे, जरा दम काढ, किंवा लवकरच तू श्रीमंत होणार आहेस, लवकरच तुझे दुःख सरणार आहेत, लवकरच तुझं कर्ज सरणार आहे, असे ते संकेत असतात ते सांगते. किंवा तुम्ही सगळं करताय, आत्ता देवाचं करताय, उपाय करताय, माता लक्ष्मीची हे करताय, पण तरी पण तुम्ही काही चुका करत आहात का, या चुका पण मी आज तुम्हाला सांगणार आहे. आणि शेवट एक, ज्यांना कर्ज जास्त आहे त्यांच्यासाठी एकच उपाय आज मी सांगणार आहे. आज काही मी उपाय घेऊन आलेली नाही आहे, पण तुम्हाला या गोष्टी समजावून सांगायला आले की भरपूर कमेंट असे आहेत, ताई आम्ही कष्ट करतो, ताई आम्ही हे करतो, पण तरी पण आम्हाला पैसा पुरत नाही. मग तुम्ही कुठं चुकत आहात का, किंवा देव तुम्हाला आता पुढे हे संकेत देत आहे का की तुमची परिस्थिती सुधारणार आहे, तर त्याच्यासाठी फक्त आज आपण बोलायचं आहे. तर पहिल्यांदा सांगते तुम्हाला की पैसे तुमच्याकडे येणार आहेत, तुमचे दिवस बदलणार आहेत, तुमची गरिबी दूर होणार आहे, ह्याचे काय संकेत देव तुम्हाला देत असतो हे तुम्हाला आता मी आधी सांगते. की पहिल्यांदा जर पैसे मिळणार असतील तर उजवा पुरुषांचा आणि डावा हात स्त्रियांचा खाजत असेल, असाही आत इचिंग होत असेल तर समजायचं की आपल्याला आपले पैसे माघारी मिळणार आहेत, किंवा आपल्याला पैसे मिळणार आहेत, आपले दिवस आता बदलणार आहेत, ह्याचा हा संकेत आहे. स्वप्नात जर तुम्ही एखादी कोर्ट केस आहे चालू तुमच्यावर असं पाहिलं आणि त्याच्यात तुमचा जर जय झाला तर तुम्हाला तुमच्या नोकरीत खूप प्रमोशन मिळणार आहे, पगार वाढणार आहे, असा त्याचा संकेत असतो ज्यांना हे कधी स्वप्न पडलं तर. आणि सुख शांती समृद्धीकडे तुमची वाटचाल होत आहे असा देव तुम्हाला त्या स्वप्नातनं संकेत देत असतो.
तुम्हाला पैसे देताना किंवा घेताना, म्हणजे एखादी आपण भाजी घेतोय काय घेतोय तर असे पैसे देतो, त्यावेळी आपले पैसे खाली पडतात किंवा ती व्यक्ती देते तेव्हा तिचे पैसे खाली पडतात, असं दोघांकडनं कुणाही बाबतीत, दोघांच्याही बाबतीत जर हे घडलं तर तुम्हाला पुढं जाऊन पैसे मिळणार आहेत याचा संकेत आहे, किंवा धन माता तो लक्ष्मी तुमच्यावर लवकरच प्रसन्न होणार आहे याचा तो संकेत आहे. ज्याच्या स्वप्नात मोती शंख समुद्र येतो ती व्यक्ती लवकरच श्रीमंत होणार आहे याचा तो संकेत आहे, कारण माता लक्ष्मी साक्षात तुम्हाला सांगत आहे की मी तुझ्यापाशी येत आहे म्हणून. जर कुणाला कुंभार माठ घडवताना दिसला तरी समजायचं की आपलं दारिद्र्य नष्ट होणार आहे, आपल्याला चांगले दिवस येणार आहेत. हे देवाचे संकेत आहेत, हे स्वप्नात येऊन सांगणारे संकेत आहेत किंवा पुढं दिसणारे संकेत आहेत. त्यामुळे छोटे छोटे संकेत युनिव्हर्स किंवा देव आपल्याला देत असतो ते ओळखायला शिका की या दिवसानंतर तुमचे दिवस पालटणार आहेत, हे सत्य आहे. दिवाळीच्या दिवशी, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जर तुम्हाला अशी स्त्री दिसली की ती रोज गबाळी असती, पण लक्ष्मी पूजनाच्या दिवशी एकदम घरातली नाही बाहेरची छान आवरून सवरून जर एखादी सवाष्ण स्त्री तुम्हाला दिसली तर समजायचं की आपल्यावर आता माता लक्ष्मी खुश होणार आहे, ती आपल्याकडे यायला तयार आहे म्हणून. त्याचप्रकारे गुरुवारी जर छोटीशी मुलगी 9 वर्षाच्या आतली पिवळे कपडे घालून खळखळून हसताना आपल्याला दिसली तर समजायचं माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत आहे, आपले वाईट दिवस सरणार आहेत आणि आता आपल्याला चांगले दिवस येणार आहेत, नोकरीत उन्नती होणार आहे, व्यापारात उन्नती होणार आहे, असे त्याचे संकेत आहेत. आपण जर स्वप्नात कोणाला चेक साईन करून देत असू तर आपल्याला आपल्या पगारात म्हणजे बढती मिळणार आहे, व्यापारात वृद्धी होणार आहे, माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होणार आहे, कुठल्याही मार्गानं योग्य मार्गानं पैसा आपल्या घरात लवकरच वाटचाल करणार आहे, असे त्याचे संकेत आहेत. तर हे होते तुमच्या संकेत जे युनिव्हर्स तुम्हाला देत आहे, देव तुम्हाला देतो आहे पण तुमच्या लक्षात येत नाही आहे, तर त्या संकेतांची ही कारणं आहेत. आता तुम्ही हे बघा की तुम्ही सगळं करता पण काही चुकताय का तुम्ही, की त्याच्यामुळे तुमच्यावर माता लक्ष्मी नाराज होतीये, हे तुम्ही बघा आता की म्हणजे त्या या चुका तुम्हाला गरिबीला कारक ठरत आहेत का. तर संध्याकाळी 7 ते 8 या वेळात आजारी व्यक्ती आणि लहान मूल सोडून तुम्ही घरात झोपत आहात का, हे पहिल्यांदा बघा. लक्षात येत नाही, आपण ऑफिसवरनं दमून येतो 6:30-7:45 आणि 7 वाजता आपला डुलका लागतो, असं होतं बऱ्याच घरात, पण हेच लक्ष्मीला आवडत नाही, कारण 7 ते 8 ती आपल्या घरात स्थिर असते, त्याच्यामुळं त्या वेळात घरातल्या आजारी व्यक्ती आणि म्हाताऱ्या माणसं सोडून, आजारी व्यक्ती, म्हातारी माणसं आणि छोटं मूल हे सोडून कुणीही झोपू नाही, हे माता लक्ष्मीला पसंत नाही, ही तुम्ही चूक करत आहात असं लक्षात घ्या, ही सुधरा तुमचे दिवस पालटतील. पाहुणे घरी आल्यावर आपण त्याचा अपमान करत आहोत का, की आपल्या घरी कुणी पाहुणे आले आपण चहा पाणी त्यांना देत नाही, उलटत असं आडवतिडवं बोलत आहात का, काही चुकत आहात का, हे बघा. कितीही आपला तो दुश्मन असो काही असो, तो आपल्या घरी पाहुणा म्हणून आला आहे तर आपण त्याचं योग्य स्वागत करणं आपलं कर्तव्य आहे, कारण आपल्या संस्कृतीत अतिथी देवभव आहे, म्हणून त्यांनाही आपल्यावर देव नाराज होतो की जर तुम्ही अतिथीला देवाचं रूप दिलं आहे आणि तुम्ही त्याचा अपमान करता, त्याच्याशी भांडता, तर माता लक्ष्मी तुमच्यावर नक्कीच नाराज होईल, म्हणून या चुका करू नका. जेवढे कमवत आहात तेवढाच खर्च करू नका. आज जर तुम्हाला 25,000 रुपये पगार आहे तर पुढच्या 1 तारखेपर्यंत त्यातला 1 रुपयाही शिल्लक ठेवायचा नाही, ही फार मोठी चूक आहे, ही चूक माता लक्ष्मीला कधी आवडत नाही. तुम्ही जेवढं कंजूसपणे वागाल, जेवढं यानं वागाल ना, तेवढं तिला कंजूस माणसापाशी, मारवाडी लोकांपाशी काय एवढी संपत्ती असते, कारण ते मुलखाचे कंजूस असतात म्हणून त्यांच्यापाशी संपत्ती असते, की माता लक्ष्मीला असं वाटत नाही हा माणूस मला दुसऱ्याला खर्च करून टाकेल, हा माणूस माझ्या पैशात दारू पिईल, हा माझ्या पैशात माझा मटका खेळेल, या पैशात माझ्या दुसऱ्याच्या बाईला, म्हणजे स्वतःची बायको सोडून दुसऱ्याच्या बाईला हा पुरुष पैसा नेऊन देईल असं तिला वाटत नाही, म्हणून त्यांच्यापाशी जी व्यक्ती अशी असते कंजूस, त्या व्यक्तींपाशी लक्ष्मी जास्त नांदते, कारण तिला काळजी नसते की तो आपला गैरवापर करेल, गैरहातात तो आपल्याला देईल, म्हणून त्या घरात लक्ष्मी नांदते. पुरुषांना खूप सवय असती खूप दिवस दाढी वाढवायची, खूप दिवस केस वाढवायचे, तर हेही एक लक्ष्मी न येण्याचं किंवा गरिबी येण्याचं कारण आहे. प्रत्येक पुरुषानं 40 दिवसाच्या आत तरी केस कापणे हे फार महत्त्वाचे आहे. ही गोष्ट छोटीशी आहे पण ही धर्मशास्त्रातली आहे, की त्याच्यानंतर ती वाईट लक्ष्मी, म्हणजे जिला आपण देवीची लक्ष्मी मातेची बहीण अवदसा म्हणतो, ती आपल्या घरात यायला सुरुवात होती, म्हणून पुरुषांनी ही चूक करू नका.
दाताने नखे खाऊ नका. बऱ्याच व्यक्तींना सवय असते सारखंच असं करत राहायची. स्त्रियांनी फुटक्या आरशात बघू नका, त्यांनाही आपल्यावर माता लक्ष्मी नाराज होते. तू फुटक्या तुटक्या कंगव्याने केस विंचरू नका, ते एक अपशकून आहे की घरातनं तुम्ही जणू काही पैसा तो बाहेर काढत आहात असा अपशकून आहे तो, तर ते तुम्ही करू नका. आणि पूर्वीच्या स्त्रिया बघा, आज आपण घाईत असतो आपण पाळू शकत नाही, पण आठवड्यातले कितीही दिवस जरी आपल्याला पाळणं शक्य असेल तर हे काम नक्की करा की केस विंचरताना खाली बसा. तेवढ्यासाठी ड्रेसिंग टेबलबरोबर सुद्धा आपल्याला स्टूल दिलेला असतं, कारण ही पूर्व परंपरागत पद्धत चाललेली आहे की स्त्रियांनी खाली बसूनच केस विंचरावेत. त्याला असे पण आधार आहेत की केस आपले इकडं तिकडं जातात घरात, मग बसून केस विंचरले तर एका ठिकाणी पडतात वगैरे, असेही त्याचे अर्थ निघू शकतात. पण एक आहे शास्त्रात की स्त्रियांनी, आणि आता जर आपल्याला घाईच्या काळात जमत नसेल, कारण लगेच तुमच्या खाली कमेंट येतील की ताई असं कसं आणि ताई तसं कसं, तर तसं नाही की तुम्हाला आठवड्यातनं एक दिवस जरी तुम्हाला खाली बसून केस विंचरणं जमलं तर तुम्ही ते करा, आणि रोज जमलं तर करा, आणि त्याचा काय फरक पडतो आहे ना हे तुम्ही मला सांगा. हे शास्त्रात आहे म्हणून मी तुम्हाला फक्त सूचित करत आहे. लोकांबद्दल वाईट चिंतत बसू नका, निंदा नालस्ती करत बसू नका, लोकांवर जळू नका. रोज सर्वांचं देवाला एवढीच प्रार्थना रोज करत जा, ह्याच्या त्याच्याशी निंदा करण्यापेक्षा, ह्याच्या त्याच्यावर जळत बसण्यापेक्षा देवाला ही प्रार्थना करत जा, देवा सगळ्यांचं भलं कर, त्याच्या मागणं माझं भलं कर, आपलंच चांगलंच होतं, आपलं चांगलं झाल्याशिवाय राहत नाही. फाटके कपडे घालू नका. सूर्योदय हे तर काय आता पाठ झालं असेल सगळ्यांना, आणि निम्म्याच्यावर लोकांना माझा या गोष्टीचा राग पण येतो की सूर्योदयाच्या आधी उठा, याने घरातली आजारपणं कमी होतात, आणि आजारपणं कमी झाली की पैसा आपोआपच टिकतो, कारण तो दवाखान्याचा पैसा आपल्या घरात राहतो. म्हणून हे छोटे छोटे उपाय करायला पाहिजेत. जेंट्स मंडळी, स्मशानात जाताना, स्मशानात जेव्हा तुम्ही कुणाच्या माहितीला जाता त्यावेळी हसू नका, गप्पा मारू नका, आणि तंबाखू खाऊन थुंकू नका. एवढी तीन कामं तुम्हाला दरिद्री येण्यासाठी खूप आहेत, त्याच्यामुळं ही कामं करू नका. अगदी शांततेनं स्मशानात जात जा, शांततेनं घरी येत जा. घरी आल्यावर आंघोळ करत जा स्मशानातनं, आणि मारुतीला दिवा लावून येत जा. जर ते तुमच्या घरातलं नसेल, बाहेरच्या कोणाच्या माहितीला गेला असत, तर घरातलं असेल तर काय, आपण नुसती फक्त आंघोळ करायची, मारुतीला नाही जायचं. पण कधीही कुणाच्याही माहितीला, ते घरात असो बाहेर असो पाहुणा असो रावळा असो, जगातल्या कुठल्याही माहितीला कुठलाही पुरुष गेला तर त्यांनी तिथं हसू नका, तिथं तंबाखू खाऊ नका, स्मशानातल्या भूमीवर थुंकू नका. एवढे कामं तुम्ही नक्की करा. रात्री झोपताना आपण किचनमध्ये पाणी उघडे जर ठेवले नाही ना, याची खात्री करून झोपा, कारण आपण एखादा तांब्या पाणी भरलेला उघडा ठेवू शकतो, एखादा हंडा उघडा ठेवू शकतो, तर ह्यानंसुद्धा आपल्याला गरिबी येते. म्हणून ह्याच्याकडे लक्ष द्या. मोठ्यांचा मान राखा. आई वडील, बहीण भाऊ, आजी आजोबा यांचे अपमान करू नका, त्यांना उलटं पालटं बोलू नका. ती माणसं तुमच्यापेक्षा मोठी असतात, म्हणजे ती तुमच्यासाठी देवाच्याच जागी असतात, देवानंतर कोण तर मोठी माणसं आहेत, म्हणून त्यांना उलटं पालटं बोलू नका. यानंसुद्धा आपल्याला पुढं गरिबी यायला किंवा दरिद्री यायला सुरुवात होते. त्यामुळं आत्ताच आपण आपलं सुधारा की आपल्या गप्प बसा. राग आला ना तर माणसानं गप्प बसावं, पण उलटं बोलू नये, ते पण आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींना. हे काम नक्की करा तुम्ही. दुसरी गोष्ट, श्रीमंत असाल, माता लक्ष्मी तुमच्याशी तुमच्यावर खूप प्रसन्न असेल, तुमच्या दारात आज माता लक्ष्मी पाणी भरत असेल तर खूप खूप छान, पण तरीसुद्धा हे नियम पाळत राहा, म्हणजे माता लक्ष्मी तुमच्या घरी सदैव स्थिर वास करेल. म्हणून हे नियम तुम्ही पण पाळत जा. आता एकच उपाय सांगते की कर्ज कर्ज कर्ज, खूप कमेंट्स आहेत कर्जांसाठी, तर त्यांच्यासाठी मी एक उपाय उद्याच्यासाठी सांगते. आणि उद्याचा माझा व्हिडिओ शनिदेवासाठी स्पेशल असणार आहे, म्हणजे साडेसाती हे सगळे उपाय सगळी बोलणी आपण त्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर आज फक्त कर्ज ज्यांना आहे त्यांना उपाय तो उद्या करायचा आहे, म्हणून सांगते की शनिवारी मातीच्या पंतीत अगर कुठलंही भांडं असेल घरात छोटंसं, असं तुम्हाला त्या दिवशी मी हे सांगितलं होतं, ती गुंडी आमच्याकडं म्हणतात तसं, किंवा आणा कुंभाराकडनं एखादं छोटंसं भांडं, ते घेऊन त्यात मोहरीचं तेल भरा, आणि नदी तलाव समुद्र असं जे काही पाण्याचं तुमचं तिथं ठिकाण असेल तिथं जाऊन छोटासा खड्डा करून त्यात ते दाबून टाका. जर तुमच्या इथं पाणी नसेलच, नीट ऐका,
की जर तुमच्या इथं पाणी नसेलच तर ते पिंपळाच्या झाडाखाली जाऊन संध्याकाळच्या वेळी गाडून टाका. पिंपळाचं झाडही तुमच्यापाशी नसेल तर वडाच्या झाडाखाली जाऊन गाडून टाका. बरं, भरपूर जण ह्या कमेंट करतायत की आम्ही लेडीज आहोत आणि आम्ही पिंपळाच्या झाडाला जाऊ का. तर कुठं लिहिलं आहे, आपण जर सोमवती अमावशेला त्याला 108 प्रदक्षिणा घालू शकतो तर पिंपळाला शनिवारी जायला आपल्याला कोण अडवू शकतं, ह्याला कुठलं शास्त्राचा आधार आहे का? नाही आहे. म्हणून पिंपळाच्या झाडाला स्त्रियांनी सुद्धा जात जा. बरं, शनीला जाऊ का मारुतीला जाऊ का असं विचारतात, तर ज्या गावात जी पद्धत आहे, ज्या समाजात जी पद्धत आहे ती पाळा. आता आमच्या गावात किंवा आमच्या साताऱ्यात सगळेजण शनीलाही जातात आणि मारुतीलाही जातात बायका, त्यामुळे आम्ही जातो. आता तुमच्या गावात, तुमच्या समाजात, तुमच्या राष्ट्रात जर असं काही असेल नाही जात स्त्रिया, तर त्यांनी ते सगळं जे काही मी तुम्हाला दान सांगितलं असेल, राशीप्रमाणे असेल, कशाप्रमाणे असेल, ते आपल्या हातानं घ्या आणि ते आपल्या घरातल्या पुरुषांच्या हातात द्या आणि त्यांना नेऊन ठेवायला लावा. त्यांनासुद्धा तेवढंच फळ मिळेल. पण ज्यांना नसेल शक्य त्यांनी, म्हणजे ज्यांच्या इथं जात नाहीत त्यांनी जाऊ नका, जात आहेत तिथं तुम्ही जावा. तर हा होता आजचा व्हिडिओ. संध्याकाळी भेटूया एका नवीन विषयाबरोबर, नवीन व्हिडिओ घेऊन. नक्की बघा संध्याकाळचा 4-5 व्हिडिओ. जसं आता इथनं नेट जातं तसं मला तुम्हाला सांगावं लागतो आहे ते, तो बघा. आणि व्हॉट्सअपवरच्या मी सगळ्यांना उत्तरं देणार आहे. मला इथं रेंज नाही आहे त्यामुळं मी मस्त 3-3 फोन घेऊन बसते. एक फोनवर मी व्हिडिओ करते, हा एक फोन आहे, हा एक फोन आहे, असे मस्त घेऊन बसते. पण रेंज आमच्या इथं कशालाच नाही आहे, त्याच्यामुळं मला तुमचे प्रश्न बघायला वेळ होत आहे. पण मी सगळ्यांचे प्रश्न बघणार आहे, त्याच्यामुळं कुणीही रागावू नका. तर आजचा व्हिडिओ इथंच पास करते. टाटा बाय बाय. परत भेटूया संध्याकाळच्या व्हिडिओबरोबर. तर काळजी घ्या, स्वस्थ राहा आणि मस्त राहा.